हाय गाइज, वेलकम टू आवर न्यू वीडियो। तर मित्रांनो, आज ब्लॉग नाही, आज मम्मी माझ्याबद्दल तुम्हाला काय सांगणार आहे। पण तत्पूर्वी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओबद्दल सांगतो। जसं की मी बोललो होतो की ताईची तब्येत बिघडली आणि मम्मी पण थोडंसं टेन्शनमध्ये आली। तर हा ताईची तब्येत काल बिघडली होती, तर आता एकदम परफेक्ट आहे। पाणी कमी प्यायल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला होता। तिला विचारलं संध्याकाळी तर बोलते एकदम परफेक्ट आहे। आणि आता मम्मी माझ्याबद्दल सांगणार आहे मी कसा होतो लहानपणी, सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे। तर मम्मीपासूनच आता सुरुवात करूया। हॅलो, नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? बरेच असायला पाहिजे। तर जसं की आता मंत्रांनी सांगितलं की माझे वडील आजारी आहे, तर तुम्ही मेघाने तुम्ही पाहिलंच असतील व्हिडिओ, ते तुम्हाला काय माहितच असेल। तर खूप आजारी आहेत, म्हणजे जागेवरच आहेत, हात पाय वगैरे काहीच काम नाही करत आहेत। तर कधी कधी आता फोन येतो गावावरून, तेव्हा मी टेन्शनमध्ये असतेच आणि काळजी वाटते ना, छोटे वडील आहेत आपले। तर दुसरी गोष्ट म्हणजे मंदारचं, मी लहानापासून कसं आम्ही मंदारला सांभाळलेलं, मंदारला 3 महिन्याचं होतं तेव्हाच आम्ही ब्लड चढवत होतो तेव्हापासून। 2 महिने चांगले गेले त्याची व्यवस्था, आणि 3 महिन्यामध्येच आम्हाला समजलं की याचं ब्लड कमी झालेलं आहे म्हणून वगैरे। तर असं म्हणजे आम्ही खूप त्रास काढलेला, म्हणजे 12 वर्ष आम्ही केमध्ये नेत होतो त्याला, आणि 1000 सुया लावलेल्या असतील मंदारला त्याच्या हातापायाला। तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळेला गेलं की ही सुई काढा ती सुई, म्हणजे दर 21 दिवसांनी त्याला सुई लागायची। आतापर्यंत सर्व मिळून म्हणजे अशी शरीरा म्हणजे हातापायाला खूप सुया वगैरे लावलेल्या आहेत, कारण इतके वर्ष आम्ही ब्लड चढवत होतो ते लागणारच ना। तर मंदार लहान होता तेव्हा आम्हाला उचलून घेऊन जायला लागायचं। मंदारचे वडील कामावर असायचे, कामावरून तिकडेच यायचे हॉस्पिटलमध्ये, आणि ते तिथे असायचे। आम्ही खूप दोघांनी मिळून पण त्रास काढलेला आहे। 26 जुलैला खूप पाऊस होता, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। 26 जुलैला आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो, खूप पाणी भरलेलं हॉस्पिटलमध्ये पण पाणी भरलेलं, आणि इतका पाऊस होता त्यावेळेला सुद्धा आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदारचं एक ऑपरेशन पण झालेलं आहे, 14 टाक्याचं ऑपरेशन झालेलं आहे। थॅलिसिमिया पेशंट म्हणजे त्यांचं आयरन वाढतं ना, तर त्याच्यामुळे म्हणजे 8-1 वर्षापूर्वी झालं होतं ऑपरेशन, म्हणजे 5-6 वर्षाचं होता, म्हणजे 5-6 वर्षाचा होतो तेव्हा ते ऑपरेशन झालं होतं स्प्लिनचं। ते ऑपरेशन कधी होतं? जेव्हा आयरन वाढतं ना शरीरामध्ये, तेव्हा ती शरीरातली गाठ वाढते आणि ती गाठ रक्त शोषून घेते, त्यामुळे मग थॅलेसिमिया पेशंटला 15-15 दिवसांनी ब्लड चढवावं लागतं, बिकॉज ती गाठ रक्त शोषून घेते। त्यामुळे माझं मग ते ऑपरेशन करावं लागलं, ते पण केम हॉस्पिटलमध्येच झालं ते ऑपरेशन। त्यासाठी मी किती 2 महिने ऍडमिट होतो, 1-2 महिने ऍडमिट होतो हॉस्पिटलमध्ये, केम हॉस्पिटलमध्ये। तिथून आल्याच्या नंतर डॉक्टरांनी पॅनिडुरा नावाचं एक इंजेक्शन स्टार्ट केलं। तर इंजेक्शन का स्टार्ट केलं? तर ऑपरेशन झालंय तर त्याचा परिणाम हार्टवर होऊ नये, त्याच्यावरती इंजेक्शन स्टार्ट केलं डॉक्टरांनी। आणि ते इंजेक्शन 3-4 महिन्यापुरतं मर्यादित नव्हतं, 5-6 वर्ष ते इंजेक्शन घेतलं असेल मित्रांनो, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार। कमरेवर इंजेक्शन द्यायचे त्याच्या, आणि 4-5 वर्ष तरी दिलेलं त्याला इंजेक्शन। नंतर मग मंदारच बोलायला लागला की आता मला इंजेक्शनच नकोय, आता बस झालं, कारण जे काही होईल, म्हणजे खूप कंटाळलेला, कारण हाताला पण सुया लावायच्या, ब्लड चढवायचा तेव्हा पण सुई लावायची, परत ते इंजेक्शन देताना पण कमरेवर सुया लावून घ्यायच्या, म्हणजे किती माणूस त्रास काढणार ना। हाईट वगैरे मंदारची त्याच्यामुळे तो कमी आहे। दुसरी गोष्ट, मंदारचं शिक्षण पण चांगलं झालेलं आहे, पण मंदार लहान 4थीला येईपर्यंत, बालतर ते 4थीपर्यंत मंदार खूप त्रास द्यायचा, शाळेत जायचा नाही, खूप कंटाळा द्यायचा, म्हणजे आम्हाला पेपर सोडला जायचं ना त्यावेळेला पण त्याला धरून ओढून घेऊन जायला लागायचं, कपडे तयारी करायची त्याची। आणि मग आमच्या त्याच्या ज्या टीचर होते त्यांना पण सगळी माहिती होतं मंदारबद्दल, तर मग त्या म्हणायचे की काही नाही, पण आम्ही तुम्ही परीक्षेला तरी घेऊन या इकडे, खरं तर परीक्षा तर द्यावीच लागणार। तसं 4थीला असताना खूप एवढा त्रास द्यायचा 4थीपर्यंत, आणि नंतर मग 5वीला आल्याच्या नंतर मंदार अतिशय उत्तम अभ्यास करायला लागला, कारण त्याची मोठी दीदी होती ती पण खूप अभ्यास करणारी होती, माझी मोठी मुलगी तर अभ्यास करणारी आहे, तर ती रात्र जागायची, तिच्याबरोबर मंदार पण जागायचा अभ्यास करण्यासाठी, खूप चांगला अभ्यास करायचा। 5वीपासून मंदार चांगला अभ्यास करायला लागला। दीदी माझी मोठी मुलगी आहे ना, लग्न झालेली, तुम्हाला माहिती आहे छोटा आयन वगैरे आहे, तर ती माझी मुलगी आहे, ती खूप अभ्यास करायची चांगला, रात्र जागायची, तिच्याबरोबर मंदार पण जागायचा अभ्यास करायला। मग नंतर त्याला कळायला लागलं की नाही आता अभ्यास करायला पाहिजे म्हणून आपण। आणि दुसरी गोष्ट, मित्रांमध्ये पण तो जायचा ना, मित्रांमध्ये तो खूप फ्रीली वागतो, मित्रांमध्येच काय सगळ्या लोकांमध्ये तो फ्रीली वागतो, आणि खूप चांगलं म्हणजे त्याची जी बोलण्याची पद्धत किंवा लोकांमध्ये तो चांगला राहतो, वावरतो चांगला। माझी बोलण्याची पद्धत ह्याच्यावर थोडासा
बोलले पाहिजे असं मला वाटतं. ऍक्च्युली माझे पप्पा तसे नव्हते, एकदम साधे बोळे होते, पण माझा स्वभाव एकदमच उलटा निघाला. म्हणजे कसं तर माहिती नाही मला माझ्या घरामध्ये कोण होतं. मम्मी बोलते की मोठे काका हा होते, दोन नंबर काका, आणि आजोबा. आणि आजोबा पण माझी सासरी पण खूप खडास्टक होते, आणि याचे मोठे मंदारचे दोन नंबर काका जे आहेत चुलते त्याचे, ते आता नाही आहेत, ते महिंद्र कंपनीमध्ये कामाला होते ते, पण तेही खूप खडास्टक होते, खूप म्हणजे खूपच. त्यांच्यासारखा मम्मी बोलते असं ते लोक होते. तर हा म्हणजे मी माझ्या पप्पांच्या स्वभावावर नाही गेलोय. मला काय चुकीची गोष्ट दिसली ना की मी लगेच बोलतो, कुठेही असू दे, मग ते घरी पण असू दे, मित्रांनो घरी पण असू दे किंवा मग बाहेर पण असू दे किंवा मग मित्रपरिवारामध्ये पण असू दे. मित्रपरिवारामध्ये तर म्हणजे माझा एक शब्द बस होतो, काफी आहे त्यांना. आणि तेवढाच मी फ्रीली पण आहे त्यांना. म्हणजे मित्रांसोबत गेलो ना कधी मित्रांकडे, तर त्यांना कळतं आज मंदार आलाय म्हणजे आज तर पूर्ण एंटरटेनमेंट आहे त्याच्या त्या बाबतीत. माझा स्वभाव असा आहे ना की मी म्हणजे लोक कसं अनोळखी व्यक्ती असेल तर त्याच्यासोबत मिक्सअप व्हायला टाइम लागतो, तर मला तसं नाही. माझा स्वभाव अगदीच वेगळा आहे, मला फक्त मोजून 5 मिनिटं लागतात, बाकी मी असा फ्रीली होऊन जातो ना. जसं की त्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीला 2-4 वर्षापासून ओळखतो, तर असा माझा तरी स्वभाव आहे माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये बघायला गेलं तर. आणि माझा स्वभाव थोडासा कडक पण आहे. कडक म्हणजे चुकीच्या गोष्टीला मी जास्त प्राधान्य देत नाही. हे सगळं वागणं मला कोणाकडून आलं तर बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे. सो त्यांचे जी भाषणं आहेत ती भाषण ऐकून ऐकून माझा स्वभाव पण तसाच आहे थोडाफार. म्हणजे लगेच राग येतो आम्हाला पण नाही सोडत, कोणालाच नाही ओरडतो लगेच आम्हाला, पण आम्हाला सोडत नाही. आमचं काही चुकलं तरी नाही सोडत आम्हाला, असं आम्हाला बोलतो वगैरे. पण खरं असतं त्याचं, जे बोलतो ते बुद्धेसूरच बोलतो तो. असं आहे, थोडं तरी स्ट्रिक्टता माणसामध्ये असायला पाहिजे स्ट्रिक्ट, कारण आपल्याला या दुनियेमध्ये जगायचं आहे तर माणसाने तसं राहायलाच पाहिजे. साधं बोळ राहून काही उपयोग नाहीये. शिक्षण तर चांगलंच आहे, व्यवस्थित आहे, पण अजून म्हणजे त्याचा एक स्वभाव एवढा हट्टी होता ना. म्हणजे कसं की दिवाळी आली की दिवाळीला फटाके पाहिजे, इतका त्रास द्यायचा दिवाळीला. बोलायचं नाही मला एवढे 2-2, 3-3 पिशव्या भरूनच पाहिजेत फटाके. आणि म्हणतो नाही मला ती मला 3-2-3 तरी पिशव्या भरून पाहिजेतच. आता बघा असते कसं, आणि आता काय करणार मग, नाहीलाच आता त्याला द्यायलाच पाहिजेत. मग आता म्हटलं इकडच्या दुकानामध्ये कुठे स्वस्त तर मिळणार नाही, मग आता होलसेलमध्ये जावं लागायचं. मग माझी मोठी मुलीचं लग्न नव्हतं झालं तर ती मग जाऊन घेऊन यायची होलसेलचं, तिकडे जायची आणि घेऊन यायची. अशी 4-5 वर्ष तेव्हा पण ती पण लोटली, चल बाबा पाहिजेतच पाहिजे. जाऊ दे म्हटलं, आता काय करणार, आता सांभाळतो एवढा आपण, एवढा खर्च करतोय त्याच्यासाठी. तर मग काय आता मंदार विकतच आहे, फुकटचं आहे मंदार. मंदार लाखो रुपयाचा मंदार आहे, तर काय बोलायचं तुम्हाला मी, काय सांगायचं, इतका खर्च केलेला आहे. पण तो आता खर्च केलेला काही वाटत नाही, सद्गुरूंच्या कृपेने आपण चांगल्या ठिकाणी जाऊन बसतो, तर काय एवढं आता जाणवत नाही. जे काय झालं ते आता होऊन गेलं असं आहे. ते जे त्रास काढले तो आता इतका काय आपल्याला जाणवत नाही मला तरी. ठीक आहे, ते आता काय नाही, पण आपल्याला एक सांगायचं तुम्हाला तात्पर्य हे की मंदार कसा होता ते तुम्हाला पण कळलं पाहिजे. आणि मग ते 4-5 वर्ष ती पण दिली फटाक्यांसाठी, आणि नंतर मग असंच एक दिवाळी आली आणि मंदार काय 4 दिवस उरले किंवा 8 दिवस उरले तर काय बोलतच नव्हता, फटाके पाहिजे की नको पाहिजे. आम्ही तिघी पण आम्ही विचार करत होतो, माझ्या 2 मुली आणि मी, मंदार भाऊ मागत का नाही फटाके वगैरे, काय म्हणजे प्रॉब्लेम काय आहे. मी दरवर्षी आपला मागायचा, मला ते रशी बॉम्बच पाहिजेत, हेच पाहिजे, ते पाहिजे, खूप हट्ट मला करायचं असं. तर मग असं 4 दिवस राहिले होते दिवाळीला, मी तेव्हाच विचारायला. मग आता म्हटलं विचारायला तर पाहिजे, नाही तर उद्या दिवाळी असं मी आज बोलून मला फटाके पाहिजेत, मग आणायचे कुठून. मग अशी परिस्थिती. तर मग म्हणतो मी त्याला विचारलं, मंदारला दोन्ही मुलींनी पण विचारलं, भाऊ काय फटाक्यांचं कसं काय. तर मला म्हणतो नको आहेत फटाके. तर आता काय म्हटलं, फटाके नको म्हणतो म्हणजे काय, आता कमाल झाली म्हटलं, आता करायचं काय, हा का असं काय अचानक बोलतो की नको म्हणून का असं मंदार. जसं जसं आपल्या मुलांचं एज वाढतं त्याच्यानुसार कळतं की बाबा कुठे पैसा आपल्याला वाया घालवायचा आहे, कुठे नाही करायचा आहे. त्याच्यामुळे म्हणतो आता ही जी 5-6 वर्ष आहेत त्याच्यामध्ये मी एकदा पण फटाक्यांसाठी मम्मीला बोललो नाही. इवन कपडे जे असतात कपड्यांसाठी पण मम्मीला मी कधीच आग्रह नाही केला. ते तर भरपूर वर्षच झाली कपड्यांसाठी मी कधीच मम्मीला आग्रह नाही केला की मम्मी मला कपडे पाहिजे, टी शर्ट्स पाहिजे, पॅन्ट पाहिजे. बिकॉज माझं त्या बाबतीत काहीच नसतं, मी त्या बाबतीत कधीच मी पैसे मागत नाही मम्मीकडून. आता मी हे सगळं का सांगतोय, कारण आपली युट्यूब फॅमिली आहे तर त्यांना पण काही गोष्टी कळल्या पाहिजे. त्या बाबतीत माझा कुठलाच आग्रह नसतो. आता मंदारचे वडील 2006 मध्ये गेल्याच्या नंतर
झाल्यानंतर सगळी जबाबदारी माझ्यावर आली, कारण घर नव्हतं, राहायला कमवण्याचं साधन म्हणजे आमच्याकडे सुक्या मच्छीचं मार्केट आम्ही करत होतो. आमचं एक ओल्या मच्छीचं मार्केट आहे, जागा पण आहे आमची कांदिवलीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं सुक्या मच्छीचं पण मार्केट होतं. मग ते सुकी मच्छीचं मार्केट आम्ही करत होतो ते गेल्याच्या नंतर. तर मग ते मार्केट पण आमचं चांगलं व्हायचं, ते आमचं कमवण्याचं साधन होतं. मच्छी आम्ही भाईंदरवरून आणायचो सकाळी होलसेल मधून. आणि तेव्हा त्यावेळेस आम्ही कांदिवलीला राहायचो, त्यामध्ये तुम्ही एकदा घेऊन यायचो आम्ही ते असे 3-4 गोण्या भरून. आणि मग ती आठवडाभर आम्ही विकायचो आणि छान मार्केट व्हायचं वगैरे. आणि मंदारचे वडील बीएमसी मध्ये जॉबला होते, गव्हर्नमेंटची नोकरी होती त्यांची. तर मग ती नोकरी लागायला मला 3 वर्ष लागली. मग 3 वर्षांनी मी त्यांच्या जागेवर मी आता बीएमसी मध्ये आहे आणि परमनंट पण आहे. तर असा हा प्रवास मी त्या नोकरीवरतीच माझ्या 3 मुलांचं संगोपन केलं. पण ही एवढी सगळी जबाबदारी आहे ना, मला भारी वाटतं की मी करत आले तडजोड. कारण आमच्याकडे काहीच नव्हतं, राहायला घर नव्हतं, नोकरीचा ठिकाणा नव्हता. मग मला ती 3 वर्षांनी नोकरी मिळाली. मग त्याच्यावर मी 3 वर्ष सुक्या मच्छीचं मार्केट करत होते आणि त्या मार्केटवर मी घर चालवायची. नाही लाज बाळगली ना काय, काय नाही काय नाही, मी सगळं करत राहिली. मला जे अंगावर पडलं ते करायलाच पाहिजे, काय नाही लाजबीज बाळगायची. आणि उत्तम मार्केट पण चांगलं व्हायचं, काही टेन्शन नव्हतं असं. पण एवढंच आहे की आपले मिस्टर नसल्याच्या नंतर एका लेडीजनी एवढं सांभाळायचं म्हणजे कठीणच आहे ना. म्हणजे त्याच्यासाठी पण धैर्यशाली पाहिजे, प्राऊड फील वाटतं मला. तर मला खूप भारी वाटतं आणि अजूनही मी करेन. मला कर्तबदारी करायची आहे हे मी सतत माझ्या डोक्यात ठेवतच आली की मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी वेगळं करायचंय. तर त्याच्यानंतर हा फ्लॅट पण घेतलेला आम्ही. EMI तर आम्हाला भरावा लागतो मला, पण मी नाही आता नोकरी आहे त्याच्याजेव्हा मी करू शकते. तरी मला हे करायचं होतं आणि जरी नोकरी नसली तरी मी मार्केट सांभाळून तरी छोटंसं तरी घेतलंच असतं. लहानाची मी मोठी झाली गावी, त्याच्यानंतर कसं आहे आई वडील माझे गावचे होते, शेती करणारे होते. आणि मग ते त्यांना काय आमच्या मुलांना चांगलं म्हणजे काय मार्गदर्शन द्यावं हे कधी त्यांना कळलंच नाही. हां, फक्त मुलांना शिकवायचं, शेतीची कामं करायची, गाई गुरं सांभाळायची, हे एवढंच त्यांना माहिती. बाकी काय सुद्धा माहिती नाही, कारण आडगावामध्ये माझं माहेर आहे त्याच्यामुळे काहीच आम्हाला त्यातली शिकवण नाही. मुंबई म्हणजे कसली ही मला कधीच माहिती नव्हती, आयुष्यात मला माहिती नव्हती. मी लग्न झाल्यावर मुंबईमध्ये आले, तर 19-20 वर्ष मी गावीच, मुंबई आम्हाला माहीतच नव्हती. असं करता करता मग म्हणजे माझ्या फार मोठ्या चुका झाल्या. लग्न झाल्यावर पण मला हीच वस्तू पाहिजे, मला तेच मंगळसूत्र पाहिजे, मला अशीच साडी पाहिजे, मला तशीच साडी पाहिजे. असं करता करता मला त्यावेळेला पण माझा संसार मला नीट सांभाळता आला नाही. कारण मंदारचे वडील होते ना ते कष्टाळू होते ना, नोकरी करून ते मार्केट करायचे. जरा पण त्यांना आराम नव्हता, रात्री 1-1 वाजता घरी यायचे, 12 वाजायचे. कारण मच्छी उरलेली पाटीच्या पाटी भरून घेऊन यायची मच्छीची, आणि ती पाटी उरलेली त्यांना बर्फामध्ये टाकून ठेवायला लागायची मच्छी. कारण बर्फवाला येणार मग तो सगळ्यांना बर्फ देणार. कारण कोळी लोकांमध्ये माझे मिस्टर राहिलेले आहेत, लहानाची मोठी झालेली. परसोव्याला जायचे, कुलाव्याला जायचे, मालाडला जायचे, बऱ्याच ठिकाणी असे जायचे आणि मोठी मोठी मच्छी घेऊन यायचे. अशी मोठी म्हणजे भरपूर मोठी मच्छी घेऊन यायची. गोलच्या घोरीची मच्छी, पाकट असू दे, ते लहानसण आहे, खूपच्या खूप मोठी मच्छी घेऊन यायची. मच्छी कशी कापायची काय वगैरे सगळं त्यांना माहिती होतं, कारण कोळी लोकांमध्येच ते लहानाची मोठी झालेली होती. सहावी शाळा सोडून आल्यावर मग ते त्या कोळी लोकांमध्येच वावरलेले आणि त्यांना खूप मानायचे ते लोक अशी. आणि मला काय ह्याच्यातला कसलाच गंध नव्हता, हा मी शेती करणारी. पण त्यावेळेला काही मला पण कळलं नाही की आपण कसा संसार करायला पाहिजे. पण आता मला कळायला लागलं की आपण आपल्याकडे एखादी साडी आहे, 2-4 साड्या आहेत. मी काय करायची त्यावेळेला, माझ्या चुका सांगतो, नाही मला आता गोंधळाला जायचं आहे गावी, मग आता मला दुसरी नवीन साडी पाहिजे, मग मला मंगळसूत्रच पाहिजे, मग मला काय काय पाहिजे, असं करायचं. कसं असतं आपल्याकडे 2-4 साड्या आहेत, 4-5 साड्या आहेत, अरे बाबा त्यातलीच ऍडजस्ट कर ना काहीतरी, तेवढी आपले 1000 रुपये वाचतील, असं. अशी अक्कलच नव्हती त्यावेळेला. आणि आता मला कळायला लागले आपल्याकडे असेल तर आपण जायचं, गावी जाणं असू दे किंवा काय असू दे. तर त्यावेळेला मंदारचे वडील पण काय कर्ज काढून जायचे किंवा काय, आणि त्यावेळेला जावं लागायचं. आणि माझी सासू म्हणजे एवढी म्हणजे चांगली नाही आहे, मी तर चांगली म्हणणार नाही, अशा त्यावेळेला भरपूर मोठ्या चुका झालेल्या. तर तुम्ही अशा चुका करू नका, त्यामुळे काय होतं आपल्या संसारात तडजोड होत नाही. मग मला आता कळायला लागले की आपण कशी तडजोड करायची असते, आपल्या संसारामध्ये कशी काटकसर करायची असते, ही मला आता कळायला लागलं. कारण फ्लॅट घेतला तर त्याच्यामुळे आता मला असं वाटतं, आता मी खरंच मी समाधानी आहे की मी काहीतरी केलं, म्हणजे नवऱ्याच्या मागे मी काहीतरी कष्ट केले, त्याचा मला आनंद वाटतो. असं तसं तुम्ही सुद्धा चांगला तुमच्या संसारासाठी काटकसर करा, हेच मी सांगेन. आणि जसं मी माझं ध्येय आहे ना, मी आता म्हणजे आता मला कळायला लागलं, हे तुम्हाला सांगितलं, पहिलं काहीच कळत नव्हतं, अक्कलच नव्हती म्हणायला हरकत नाही. पण जसं माझं ध्येय आहे तसं मंदारचं पण ध्येय आहे की आपण काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. प्रत्येक माणसाची स्वप्न असायला पाहिजेत, स्वप्न आपण बाळगली तरच आपली ती पुढे यशस्वी होतात.
उद्या काय करायचं आहे, आपल्याला पुढे काय करायचं आहे, उद्याचा दिवस आहे, उद्या आपण काय करायचं आहे, ह्या गोष्टीचा अनुभव आपल्या म्हणजे आपण अनुभव घेतला पाहिजे किंवा डोक्यात ते ठेवला पाहिजे, उद्या काहीतरी आपल्याला करायचं आहे, मग आजच ठरवायला पाहिजे या गोष्टी. आता हेच मी तुम्हाला सांगितलं की मंदारची तब्येत कशी होती लहानापासून, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर दुसरी गोष्ट अजून एक वाटते की आपल्याला कोणी काही वाईट कमेंट तर नाही ना करणार याची मला नेहमी भीती असते, कारण मी म्हणजे जपते मी म्हणजे कोणत्याही गोष्टीला. प्रत्येक व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर मम्मी विचारते मला की काय कमेंट वाईट कमेंट तर नाही आली ना, कारण मम्मीला त्याचं एक असतं सारखी बोलत असते वाईट कमेंट तर नाही ना, कोण काय बोललं तर नाही ना, तर असं आहे. आणि आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते वाईट कमेंट करणाऱ्यांना पण चांगलंच बघून घेतात, मी ऑब्झर्व केलं आहे. सो त्यांना थँक्यू त्यांना. सो मंदार एवढंच तुम्ही लक्षात ठेवा की मंदार नॉर्मल नाही आहे, पण सद्गुरूंनी सांगितलंय मंदार नॉर्मल आहे, काळजी करायची नाही. पण आता त्याचं ते लहानापासून तुम्हाला सांगितलंय तर त्यानुसार तुम्ही त्याला सपोर्ट करा असं, बाकी काय नाही तुम्हाला सांगणार. असं माझा मुलगा तर तुम्ही आमची फॅमिली आहात, युट्यूबची फॅमिली खरंच मला. आणि चांगले जेव्हा कमेंट करतात ना मला खूप आनंद वाटतो, असं वाटतं की त्यांना भेटावं आणि खरंच मला भेटावं असं वाटतं, खरंच खूप चांगले आहेत सगळे. तर मित्रांनो जे काय ते शेअर केलेलं आहे मम्मीनी तुमच्यासोबत आणि मी काय शेअर केलं आहे, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या. बाय.